कर शिरी ठेवा आरती ओवाळी तो मनोभावे करुनी सेवा जय जय श्री शनि देवा सूर्य सुता शनि मूर्ति तुझी अगाध कीर्ति एक मुखे काय वर्णु शेषान चले स्फूर्ति जय जय श्री शनि देवा। परम पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरु चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सूर्यसूत मिमी मानणार ना पाचावर धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनीय न दंड देणारा आणि अधर्यांचा आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हाला आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल तर काय केलं पाहिजे। अध्यात्म आपण प्रत्येकजण करत असतो, या संसारातून सुटका व्हावी आणि परमार्थाकडे आपली ओढ असावी असं प्रत्येकांना वाटतं। पण हे करत असताना बऱ्याच किरकोळ गोष्टी असतात, त्या आपण मनावर घेत नाही। चार चांगल्या गोष्टीबरोबर वाईट सहा गोष्टी पण आपण स्वीकारतो। आपल्याला वाटतं जे काय करतो ते योग्य करतो असं प्रत्येकानं वाटतं आणि त्या ठिकाणी जिथं निगेटिव्ह एनर्जी आहे तिथं पॉझिटिव्ह पण आहे, जिथं पॉझिटिव्ह आहे तिथं एनर्जी निगेटिव्ह पण आहे। ते घर करूनच बसलेला असतो छुपा रुस्तुम। जेव्हा अध्यात्माला आपण बसतो बसल्यानंतर जे नको तेच आपल्या डोळ्यासमोर येत असतं। हे मागच्या प्रवचनामध्ये मी सांगितलं, जे गरज नाही जे अनावश्यक आहे त्या गोष्टी मात्र आपल्या समोर साधनेला बसल्यानंतर येत असतात। बघा तुम्ही साधनेला बसून पहा, आपल्या कल्पना ज्या आहेत आपले विचार जे आहेत जे दुर्विचार आहेत वाईट विचार आहेत जे प्रबळ होतात आणि ते प्रबळ विचार तेच आपल्याला पुढे रेडतात, त्याच्यामुळं सद्विचार आपल्याला तिथं थांबतात आणि ते थांबत असल्यामुळं आपल्याला वाटतं खूप काही प्रगती होते जीवनामध्ये, पण काय प्रगती होत नाही। प्रगती होत नसल्यामुळं मनामध्ये मग अनेक विचार अनेक कल्पना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी घेरून टाकतात। जसं एखादं मोठं वादळ आलं, तो वादळ बहरा करतो आणि बहरा करून जे जे अनावश्यक आहे जे जे पालापाचोळा आहे जे मातीचं कण आहे धूळ आहे हे सगळ्यांना ते घेऊन फिरत असतो। मग आपण साधनेला बसल्यानंतर जे अनावश्यक आहे जी गोष्टीची गरज नाही आपल्याला किरकोळ गोष्ट असते त्या गोष्टी सगळ्या ह्या असं भवरा करून फिरत असतात आपल्या भोवती। देवापुढे बसलो तरी आपल्या भोवती सतत फिरत असतात ह्या, पण त्यातनं ते भवरातनं सुटणं म्हणजे अध्यात्माकडे जाणं ही सगळ्यांना कल्पना सुचत नाही। त्यावेळेस तुम्ही पहा बसल्यानंतर यातनं सुटणं म्हणजे मोक्षाकडे प्रवास, यातनं घुरपटत जाणं म्हणजे नरकाकडे प्रवास। मग तुम्ही म्हणाल आम्ही एवढं साधना केली इथे वाया गेलं, वाया गेलं एवढे आम्ही दानधर्म केले ते वाया गेलं गेलं। सोपं गोष्ट आहे, जेव्हा आपण याच्या पलीकडे जातो मग याच्या पलीकडे जाणं देवत्वाकडे जाणं म्हणजे समाधान शांती
दया क्षमा ह्या सगळ्या गोष्टी मनामध्ये घर करतात, ह्या घरा मनामध्ये उत्पन्न असे उत्पत्ती करतात, त्या निर्माण होतात. एखादा शत्रू असेल त्याचं जर विचार आपल्या डोळ्यासमोर आलं तर त्या ठिकाणी आपण हिंसक न होता साधनेमध्ये त्याच्यावर दया करावं. त्याच्यावर दया ज्या क्षणी कराल त्या क्षणी आपण अध्यात्माची पहिली पायरी चढली. समजा पहिल्या पायरीवर आपण प्रवास केला नाही तर करू शकत नाही. आपण साधना करत असतो, साधना करत असताना तुमच्या डोळ्यासमोर पैसा अडका संपत्ती प्रॉपर्टी ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर तरंगत असतात. तुमच्या डोळ्यासमोर आपण देवाला एवढं केलं बरं का, आपल्याला एवढं मिळालं पाहिजे, आपण देवाला अमुक अमुक मागणी करूया, ते निगेटिव्ह जे एनर्जी आहे ते तुम्हाला करायला होतं तसं. पॉझिटिव्ह एनर्जी करू देत नाही, निराकार. पॉझिटिव्ह एनर्जी कशी असते? निराकार, ती ऊर्जा स्फटिकाप्रमाणे स्वच्छ निर्मळ असते, त्याला काही अपेक्षित नसते. त्याला एकच अपेक्षित असतो, तो परमात्मा, दुसरा अपेक्षित नसतो. बघा, प्रभू रामचंद्रांनी एकदा हनुमानजींना विचारलं. प्रभू रामचंद्रांनी हनुमानजींना विचारलं होतं, सुंदरशी गोष्ट आहे, की विपत्ती आणि संपत्ती यातलं फरक काय? साधना करत असताना विपत्ती आणि संपत्ती यातलं फरक काय? तेव्हा हनुमानजींनी सांगितलं, देवा तुमचं सतत स्मरण करणं ही संपत्ती आहे आणि संपत्ती आल्यानंतर तुम्हाला विसरणं हे विपत्ती आहे. साधी गोष्ट आहे. थोडंसं परमेश्वराच्या कृपेने आपली प्रगती झाली, समजा आपण मूळ संपत्तीला सोडतो, साधना सोडून देतो, अध्यात्म सोडून देतो, थोडंसं वेगळेच कपडे घालायला लागतो, वेगळंच फॅशन करायला लागतो, वेगळेच टोनिंग आपलं बदलत असतो, खूप काही आपल्याला समजतं, असं एक अनामनामध्ये भाव आणत असतो आणि या भावनेच्या आरे आपण जातो आणि आपली ऊर्जा कमी पडते. त्या ठिकाणी आपली ऊर्जा कमी पडते, ऊर्जा कमी पडल्यानंतर मग आपणच आपल्यावर शंका घेत असतो. बघा, एक समुद्रकाठी एक साधू महाराज खूप साधना केले होते आणि ते समुद्रकाठी असं भ्रमण करत होते, भटकत होते, भटंकती ज्याला म्हणतो आपण ते करत होते. करत असताना खूप साधना केली असं त्यांचा कल होता, त्यांना वाटत होतं मी खूप साधना केली. तिथे एक माऊली एका पुरुषाचं डोकं मांडीवर घेऊन कुरवळत होती, मायेने हात फिरवत होती आणि समोर एक बाटली होती, एक 5-6 बाटल्या होत्या आणि 5-6 बाटल्या असल्यानंतर साधू महाराजांनी पाहिलं आणि साधू महाराजांनी मनामध्ये विचार आणला की काय मूर्ख आहे ते लोक, म्हणलं समुद्रकाठी भटंकती करायचे फिरायचं ठिकाण आहे, पर्यटन स्थळ आहे आणि या ठिकाणी हा मूर्ख त्या बाईच्या मांडीवर झोपला आहे, ती बाई डोक्यावर हात फिरवते, समोर बाटल्या का ठेवला आहे, हे असं एक डोक्यात विचार आला. त्याचा डोक्यात विचार आल्यानंतर तो त्यातच गुरफटून गेला, आणखी 4 पावलं पुढे गेला. 4 पावलं पुढे गेल्यानंतर एक माणूस त्या समुद्रात बुडत होता आणि ओरडत होता वर हात करून, मला वाचवा, मला वाचवा. आता साधू महाराज म्हणाले, मला तर पोहता येत नाही. तो हा त्या पुरुषाने ऐकलं, ज्या बाईच्या मांडीवर डोकं ठेवून तो झोपला होता तो ऐकला आणि पळत पळत गेला आणि समुद्रातनं त्या माणसाला तिने बाहेर आणला आणि वाचवला. वाचवल्यानंतर साधू महाराज विचार करायला लागले, आता जावं त्याचा आभार तरी मानावं की मला जाता आलं नाही, तो गेला आणि तो पुरुषाला घेऊन आला म्हणून तिने आभार तरी मानावं म्हणून त्या ठिकाणी गेला साधू महाराज. आणि गेल्यानंतर त्याला विचारलं, तुझा आभारी आहे. म्हणलं, मला पोहता येत नाही, मला वाटलं होतं की मला काही कळतं, सर्व विश्वातलं ज्ञान मलाच आहे असं माझं एक कल्पना होती, समज होता, पण ते दूर झालं. कोणाकडे काय कला असू शकते, कोणाकडे काय असू शकते, आणि तुझा आभारी आहे. म्हणल्यानंतर सहज बाटलीकडे नजर गेली, त्या बाटलीमध्ये समुद्राचं पाणी होतं.
तिथं पण साधू महाराज फसले. ते साधू महाराज हे दारूच्या बाटल्या असं समजत होते, ते पाणी पाहिलं आणि जवळून निघसून त्या माऊलीला पाहिलं. ते माऊलींचं वय झालं होतं, ते आजीबाई होत्या. आणि त्या पुरुषाला त्याने विचारलं की हे कोण आहेत, म्हटलं माझी आई आहे. ते चेहराच खाली पडला साधू महाराजांचा, ते विचार करायला लागले. आणि हे बाटल्या कशाला, म्हटलं माझ्या घरी काही भांडे वगैरे नाहीत. म्हटलं समुद्रातलं पाणी आम्ही दोघं आई आणि मी असतो दोघंही, आणि एवढं पाणी लागतं तेवढं आम्ही बाटलीतनं भरून आपण घेऊन जात असतो, आणि तेवढी आपण चार मासे मिळतात, थोडंसं भात शिजवून आम्ही खातो आणि जगतो, आणि आम्ही एक आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी येत असतो. बघा, एक साधूची कल्पना, साधना केल्यानंतरची त्याची मनस्थिती काय होती, वेगळी होती. ते साधना करत असताना जर तुम्ही असं निगेटिव्ह विचार जर केलात तर साधनेला काही अर्थ राहणार नाही. मला हे सांगायचं आहे, एवढा मोठा साधू साधना करत असताना त्याची मनस्थिती स्थिर नसेल, तो स्वतःला ओळखला नसेल, स्वतःच्या हृदयामध्ये असलेला परमात्माला ओळखत नसेल, त्या साधनेला काही अर्थ नाही. तो सर्वसामान्य माणूस आईच्या मांडीवर आनंद लुटतो आणि प्रपंचात काही भांडे कोंडे नाहीत म्हणून तो बाटल्यामध्ये पाणी घेऊन जातो. हा आनंद कुठा आणि साधूंची साधना कुठी? अशी साधने काही उपयोगाची नाहीत, काय उपयोगाची नाहीत. अनेक पहा, मी छोट्या छोट्या गोष्टीवरून तुम्हाला उदाहरणावरून काय समजावून सांगतो. आपण सुद्धा साधना करत असतो, साधना करत असतानाचा आमच्या मनातचा आविर्भाव काय असतो, आमच्या मनात काय विचार घोळतो, काय विचाराचा वादळ निर्माण होतो, काय आग लागते, हे आम्ही पाहत नाही. ते सकारात्मक आहे का दुराचारी आहे का व्याभिचारी आहे, साधना करतो एवढं खरं. मागच्या प्रवचनामध्ये मी तुम्हाला सांगितलं की मोह निद्रेतनं बाहेर पडा. साधना करत असताना मोह निद्रा, मोहामध्ये आपण अडकत असतो म्हणून आपली साधना पूर्णत्वास जात नाही. त्याच्याही पुढे गेल्यानंतर जी साधनेची दुसरी टप्पा आहे तो संशय मनामध्ये शंका. साधना करत असताना शंका निर्माण झालं की तसंच पेरणी होते आणि तसंच उगवणी होते आणि तसंच तुमच्या मनामध्ये ते घर करून स्थावर स्थिर राहते, ते आपण त्याला घालवू शकत नाही. मग कल्पना काही, साधना करत असताना काही लोकांना अशाही कल्पना येतात की आम्ही साधना केलं म्हणजे आम्ही यांच्या चरणावर डोकं का टेकवावं, आम्ही काय कमी आहे का, आम्हीचा भाव मनामध्ये निर्माण होतो साधना करत असताना. सर्वसामान्य जवळजवळ 70% लोकांच्या मनामध्ये हीच भावना असते. साधना केलं, दोन माळा गळ्यात घातल्या की त्याला वाटतं की मी अगदी म्हणजे मी वेगळाच कोणीतरी आहे, अशा कल्पनेमध्ये राहू नका. हे निगेटिव्ह झालं, ही पॉझिटिव्ह. बघा, एखादं झाडाला लख असे फळं लागलेले आहेत, एखाद्या झाडाला फुलं लागलेले आहेत, आणि असे एक फूल लागलेलं झाड आहे, एक फळ लागलेलं झाड आहे, आणि त्याच्या शेजारी फुलही नाही आणि फळही नाही. मग मला सांगा कुठलं झाड झुकलेलं असत? जिथं फळ लागलं तो झाड झुकतो, वजनी खाली येतो. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्याकडे अहंकार गळून पडतो, त्याच्याकडे काही नसतं, काही नसतं. आणि ज्याच्याकडे फुलं, ज्या झाडाला फुलं आहेत, तो झाडसुद्धा सुंदर दिसतो. तसे मनुष्य पण सुंदर दिसावा, पण निलगिरीच्या झाडासारखं उभ्या सोटासारखं कधी नसावा. निलगिरीचं झाड पाहिलं असं कधीही झुकत नाही, कुठंही उभं असतं, ताट असतो. आणि हे दोन्ही झाडं झुकलेले असतात, नम्रता, लीनता, दया, क्षमा, शांती. तुमच्या मनामध्ये हा भाव निर्माण झाला की समजावं आपला अध्यात्म योग्य दिशेने प्रवास करतोय. जर तो भाव तुमच्या मनामध्ये निर्माण नाही झाला साधनेला बसल्यानंतर, दानधर्म करत असताना, ग्रंथ पारायण करत असताना, लीनता नम्रता तुमच्या मनामध्ये जर नसेल तर समजावं की आपण अध्यात्मामध्ये अजून शून्य आहोत, शून्य. ह्याचं एक उदाहरण देतो, खूप पूर्वीचं उदाहरण आहे. सम्राट अशोक माहीत असतील,
सम्राट अशोक, सम्राट अशोक सिंहासनावर बसले होते, तिथे बुद्ध भिक्षू तिथे आतमध्ये गेले। आतमध्ये गेल्यानंतर सम्राट अशोक हे बुद्धिजीवी होते, ज्ञानी होते, अंतर्ज्ञानी होते, आत्मज्ञानी होते, सर्वस्वी होते, आत्मसाक्षात्कारी होते। आणि भिक्षुक आल्यानंतर सगळे अष्टप्रधान बसले होते दरबारामध्ये, त्यांनी सिंहासनावर उठले, सिंहासनावर उठून स्वतःचा मुकुट सिंहासनावर ठेवला, ज्या सिंहासनावर ते बसलेले होते तिथं मुकुट ठेवले त्यांनी, आणि उठले आणि त्या भिक्षुकांच्या चरणावर डोकं टेकवलं, चरणावर डोकं टेकून त्यांना सन्मानाने शेजारच्या खुर्चीवर बसवलं आणि स्वतःच्या सिंहासनावर आले आणि मुकुट डोक्यावर घातले आणि बसले। हे काही लोकांना आवडलं नाही दरबारातल्या, ते जे प्रमुख प्रधान जो मंत्री होता त्यांनी ते थोडेसे खदखद मनातले बोलून दाखवले की आपण सम्राट आहात, जेवढे मोठे ज्ञानी आहात आणि त्रिकाल सत्य आहे, तुम्ही सम्राट आहात आणि तुम्ही एक भिक्षुक जो भिक्षा मागतो त्या भिक्षुकाच्या चरणावर तुम्ही माथा टेकवला आणि त्याला शेजारी बसवलात। अशोक चक्राने काही उत्तर दिलं नाही, सम्राट अशोकाने एकही उत्तर दिलं नाही। दुसऱ्या दिवशी दरबार भरवलं त्यांनी आणि दरबार भरून ज्यांनी प्रश्न उपस्थित केलं होतं त्यांच्या ताब्यात एक पेटी दिली, पेटी लाकडी पेटी मोठी, आणि त्यांनी सांगितलं यामध्ये ज्या वस्तू आहेत ह्या वस्तू सगळ्या विक्री करून आणायच्या, बाजारात जायचं आणि विकायचं। आता आदेश राजांचं जो मुख्य प्रधान होता ज्यांनी प्रश्न उपस्थित केला होता तो पेटी घेतला आणि बाजारात गेला। बाजारात गेल्यानंतर उघडून पाहिलं तर त्यामध्ये सर्व प्राण्यांचे मुंडके होते, मुंडके सर्व प्राण्यांचं, जे आपण मटण खातो, बकरा असेल, कोंबडा असेल, ससा असेल, जे काय हरण असेल, आणि त्याच्या खाली एक माणसाचं मुंडकं होतं। मात्र त्यांनी बाजारात बसून विकायला लागले, विकत असताना सगळे मुंडके गेले आणि माणसाचं मुंडकं काही जाईना झालं। खूप प्रयत्न केला त्यांनी, खूप प्रयत्न केला विकण्याचा, ते काही गेलं नाही। दरबारामध्ये आले आणि सम्राटांना सांगितलं की सगळे मुंडके गेले पण मनुष्याचं मुंडकं काय जाईना झाले। त्यांनी म्हणले अजून एकदा प्रयत्न करा, नाहीतर फुकट देऊन या, फुकट देऊन या म्हणून सांगितलं। दुसऱ्या दिवशी राजांच्या आदेशाप्रमाणे तो प्रमुख प्रधान जो मंत्री होता तो गेला बाजारामध्ये आणि तो मुंडकं ओरडून सांगायला लागला, हे फुकट घेऊन जावा, फुकट घेऊन जावा, फुकट घेऊन जावा, कोण घेतं मनुष्याचं मुंडकं, कुणी घेईना। तो परत आला राजदरबारामध्ये आणि सम्राट अशोकांना सांगितलं की मनुष्याचं मुंडकं कुणीही घ्यायला तयार नाही, फुकटही घ्यायला तयार नाही। तेव्हा अशोक सम्राट अशोकांनी सांगितलं जो मुंडकं फुकट कुणी घेत नाही, एक भिक्षुक फुकट घेतो, त्याच्या चरणावर माथा टेकवल्यानंतर वरनं तो आशीर्वाद येतो, म्हणजे मुंडक्याचं माणसाचं मुंडकं वाकवायला काय हरकत आहे मला सांगा, एखाद्या चरणावर, एखाद्या चरणावर वाकवायला काय हरकत आहे। आपल्यातलं घाण जर काढायचं असेल, आपल्यातला अहंभाव काढायचा असेल, मीपणा काढायचा असेल, अहंकार, दुराचार, व्याभिचार, जे दुष्ट विचार आहे, ते निगेटिव्ह जे विचार आहे, सगळं या डोक्यातनं, या मस्तकातनं, ब्रह्मरंभामधनं, या मध्यभुयातनं जर त्यांच्या अंगठ्यावर जर आपण टेकवलं तर ते सगळं जाळून टाकण्याचं सामर्थ्य संतांच्या आणि भिक्षुकांच्या चरणावर असतं, हे लक्षात ठेवा, माहिती असू द्या। तुम्ही तुमच्या मातेच्या चरणावर डोकं टेकून पहा, तुम्ही एक महिना रोज डोकं टेकवा, तुम्हाला अपयश आलं तर मी महाराज पण सोडून देईन, लक्षात ठेवा, एवढं सामर्थ्य याच्या चरणावर आहे। हे आपण कुठंतरी विसरतो, कुठंतरी विसरतो, कुठंतरी भरकडत जातो, कुठंतरी साधना करतो, कुठंतरी तीर्थाला जातो आणि खूप काही साधना केल्याचा आयुर्भाव मानतो आणि मुंडकंसुद्धा कोणाच्या चरणावर टेकवण्याची मानसिकता आमच्याकडे नसते। किती दुर्भाग्याची गोष्ट, मग ते साधनेला अर्थ आहे का? काही अर्थ नाही।
म्हणून साधना करत असताना तुम्ही कधीही निगेटिव्ह विचार करू नका, कधीही करू नका, पॉझिटिव्ह राहा. शत्रू जरी तुमचा साधना करत असताना तुमच्या हृदयामध्ये एक वादळ तयार होतो, दुराचाराचं वादळ निर्माण होतो, तिथे सगळे मित्र परिवार गोळा होतात, जे वाईट विचार आहेत ना सगळे गोळा होतात. मग त्यांचं वाईट करावं, ह्यांचं वाईट करावं असे विचार येतात. ह्यांना सगळ्यांना छेद द्या, हे डिलीट करा, ह्यांना कट करा सगळे कनेक्शन. हे सगळे कनेक्शन जेव्हा कट कराल, जेव्हा निराकार व्हाल, तेव्हा मात्र आपण पॉझिटिव्ह राहाल. जेव्हा पॉझिटिव्ह राहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपली क्षमता काय, आपली कुवत काय, आपली बौद्धिकता काय, आपली मानसिकता काय, आपला आचार विचार सदाचार, आपला भाव, हे सगळे एक मित्र आहेत. हे सजीवन, हे जे पॉझिटिव्ह आहेत, पॉझिटिव्ह मित्र हे तिथं यायला सुरुवात होतात. आणि पॉझिटिव्ह मित्र या लागले की आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह मित्र येऊन एकदा स्थिर स्थावर झाले तर निगेटिव्हला जागाच राहणार नाही, निगेटिव्हला जागाच राहणार नाही. आणि निगेटिव्ह आपल्या जवळनं सुद्धा जाणार नाही, आपल्याकडे भरकटणार सुद्धा नाही. खात्री मी सांगतो, खात्रीनं सांगतो, मी अनुभवातनं सांगतो. जेवढं तुम्ही चांगले विचार कराल, जेवढं तुम्ही चांगलं पेराल, ते चांगलंच उगवून येत असतो. आणि चांगलं उगवून येतं मशागत करत असता जमिनीची, तेव्हा चांगलं बी पेरत असता, तसं हृदयाची आपल्या मनाची मशागत करायचं म्हणजे साधना आहे. मनाचे मशागत करणं म्हणजे साधना आहे. त्या साधना करत असताना जर चांगली मशागत केलात तर चांगलंच उगून येतो. म्हणून मोहनिद्रेबरोबर शंकासुद्धा दूर केल्याशिवाय